परिमेय संख्यावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स आपण पाहतोय. यामध्ये परिमेय संख्यांचे दशांश रूप डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. परिमेय संख्या अंश आणि छेद या स्वरूपात लिहिली जाणारी संख्या, उदाहरणार्थ या ठिकाणी 7/4 या परिमेय संख्येला दशांश रूप द्यायचं असेल तर आपल्याला 7/4 भागावं लागेल. या परिमेय संख्येस दशांश रूप द्या, ठीक आहे. 7 कशानं बघायचं, 4 भागूया. या ठिकाणी 7/4 भाग जातोय, नाही जात, मग पूर्ण भाग जात नाही. 4 × 4, 4 × 2 मोठे होते, 4 × 4, ठीक आहे. 7 × 4 = 3, नेहमीचा भागकार. पुढे जायचं आपल्याला, दशांश रूपात मांडायचे. संख्या संपलेली आहे त्यामुळे इथंही पॉईंट देऊया. हे 0 लिहूया, 3 0 घेतले हे ज्यादा म्हणून आपण दशांश चिन्ह दिले. 4 पाडा मोजायचा, 3 मागे थांबा. 30 तर काय येत नाही 4 पाड्यात, ओके. 4 × 7 = 28, 30 म्हणून 28 गेले, ओके. 2 उरले, 10 × 8 गेले, 2 उरले, 3 गेला 0, 7 × 2 = 3, 3 गेले 0, हां वरचा घेतला 0, हां 4 पाड्यात 20 आहे डायरेक्ट, 4 × 5 = 20, अगदी बरोबर आहे. 20 म्हणून 20 गेले 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7/4 ही दशांश रूपात संख्या आपण परिमेय संख्या मांडतोय, 1.75. आता 2.15 ही संख्या दशांश रूपात लिहूया. दशांश रूपात लिहा, ही कसली संख्या सांगा बघा. हो पूर्णांक युक्त अपूर्णांक, हा 2 हा पूर्णांक आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी गंमत, तुम्हाला माहिती असू दे, 3 प्रकार आपण मांडू शकतो, 3 प्रकार. 2 तसंच ठेवूया आपण. 1/5 या ठिकाणी आपण या 1/5 भागूया. 1/5 भाग जातोय, नाही म्हणून 0, ठीक आहे. वरचा घेतला 0, 10 झाले, 5 × 2 = 10, इथं 10 म्हणून 10 गेले 0, म्हणजे आपल्याला 1/5 किती आला, सहज अगदी 1 भाग जात नाही म्हणून 0. या 1 वर 0 घेतले, 10 झाले, आपण ज्यादा 0 घेतलाय म्हणून 0.5 × 10, आणि आपला पूर्णांक 2 आहे त्यामुळे या ठिकाणी 2.15 × 5 ही संख्या दशांश रूपात, हा 2 आणि 1/5 = 2.2, लक्षात आलं. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार 2.15 × 5, हां साध्या पूर्णांकात रूपांतर करायचं, या 5 × 2 गुणायचं, गुणा 5 × 2 = 10, 10 × 1 मिळवला 11/5. मग 11 कशानं भागायचं, हां 5 भागायचं, हां 5 × 2 = 10, राईट. मग या ठिकाणी 11 × 10 गेले, 1 उरला, ठीक आहे. पुन्हा संख्या संपलेली आहे, 0 घेऊया, 11.00 घेऊया, हां 10 × 5 = 10 आहेच, 5 × 2 = 10, 10 गेले 0. इथं पण आपण भाग जात नाही म्हणून 0 भाग झाला आहे, म्हणून 5001 म्हणून 0 गेला 1 उरला इथं, आणि मग 10 × 5 = 10 झाले, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला 2.15 × 5, हां ही संख्या दशांश रूपात कशी मांडली, हेच ते 2.2. चला तिसऱ्यांदा, हे लक्षात आलं का, 2.15 × 5 साध्या पूर्णांकात रूपांतर केलं, छेदाला या पूर्णांकाने गुणलं 5 × 10 आणि अंश मिळेल 11/5, या 5 11 भागल्या, 11 भाग 5 × 10, 11 भागतोय, पुढे जायचं नाही, 5 × 15 होत नाही, 5 × 10, 11 × 10 गेला उरला 1, आणि मग ज्यादा 0 घेतला आपण म्हणून 11.0, म्हणून इथं पण पॉईंट दिला, 10 झाले 1 वर 0 घेऊन, 10 × 5 = 10, 5 × 10 म्हणून 2.2, 10 गेले 0, म्हणजे 2.15 × 5 हे दशांश रूप 2.2, वरती पण 2.2 तेच उत्तर आलेलं आहे, लक्षात आलं. तिसऱ्यांदा आता 11/5 आपला आहे, 5 × 10 = 11/5,
मला सांगा छेद 10 असेल तर आपण अंशस्थानी दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह देतो, छेद 100 असेल तर शतकाच्या ठिकाणी देतो छेद 100 असेल तर. आता इथं छेद 5 आहे, ह्या 5 ला किती म्हटलं की मग छेद 10 येतो या 2 ना, छान वरती खाली 2 ना बनायचं, अर्थ न बदलता अंशांचा गुणाकार 11 × 22 आणि छेदांचा 5 × 10. हा छेदस्थान 10 आलं, सुटे दशक, दशांश चिन्ह सुटे दशक 2.2. अशा पद्धतीने 3 प्रकारे आपण एकाच संख्येला दशांश रूप देतोय परिमेय संख्यांना. तुम्ही सराव करा, कोणत्याही पद्धतीचा, तिन्ही पद्धती आल्या तुम्हाला येत असतील तर उत्तमच. समजलं? ओके, आणखी काय आपण पुढचा भाग पाहायचा नंतर. ओके, धन्यवाद.